आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापूर महापालिकेची धडक कारवाई, प्लास्टिक विकणं पडणार महागात. कोल्हापूर शहरात कोल्हापूर महापालिकेची प्लास्टिक विरोधात सुरू आहे धडक कारवाई. दोन ट्रक पेक्षा जास्त केला माल जप्त. प्लास्टिक पिशव्या, पाणी बॉटल, प्लास्टिक पत्रावळे यासारख्या वस्तूंच्या विल्हेवाट लावता येत नसल्यामुळे देशातील वातावरण दूषित होऊन प्रदूषणामध्ये वाढ होत आहे आणि आरोग्याला घातक ठरत आहे. यामुळे राज्य सरकारने प्लास्टिकवर बंदी आणली आणि मनपाने धडक कारवाई सुरू केली. यामध्ये छोटे मोठे व्यापारी दोन मॉलवर आज काल धडक कारवाई करून दोन ट्रक पेक्षा जास्त प्लास्टिक साहित्य जप्त करून दंडही वसूल करण्यात आला. मनपाच्या कारवाईमुळे व्यापाऱ्यांनी धास्ती घेतली. आयुक्त डॉक्टर अरविंद चौधरी यांच्या आदेशाने कोल्हापूर मनपा कर्मचाऱ्यांची धडक कारवाई सुरू केली. यामुळे कोल्हापूर लवकरात लवकर प्लास्टिक मुक्त होणार का हे बघायला मिळेल. महानकारी न्यूज साठी कोल्हापूरहून कॅमेरामन शकील शेख सह बरकतभाई पन्हाळकर. महाराष्ट्र शासन अधिनियम 2016 च्या तरतुदीनुसार भारतातून प्लास्टिक बंदी आणि याचं जे हे प्रयोजन चालू आहे त्यामुळे कोल्हापूर महापालिकेमार्फत मी कोल्हापूर महापालिकेमार्फत पाडळकर तानाजी बोलतोय. आम्ही महापालिकेच्या वतीनं आरोग्य अधिकाऱ्यांच्या आदेशानं आज कोल्हापूरमध्ये काल आणि आज कोल्हापूरमध्ये जवळजवळ 40 व्यावसायिक आणि मोठे मोठे माळसर हे घातलेले धाडी घालून प्लॅस्टिक आणि थर्माकोल्स आणि याच्यापासून बनणाऱ्या वस्तू म्हणजे पत्रावळ्या, ग्लासेस, बारके चमचे यांनी जप्त केलेले आहे आणि लोकांना सजेशन केलेले बाबा हे तुम्ही वापरू नका. हे वापरल्यामुळं वातावरणामध्ये दूषित निर्माण होऊन त्यामुळे नाले गटर स्तंभतात. यासाठी प्लॅस्टिकची कारवाई करणे अनिवार्य आहे. अशा प्लॅस्टिकला बंदी होणे हे लोकांच्यापासून सहभाग, लोकांचा सहभाग असेल तर होऊ शकतंय. तर ह्या भारतामध्ये पूर्ण प्लॅस्टिक नाश करायचं आणि प्लॅस्टिक बंदी करायची हे आमचं प्रयोजन आहे आणि फक्त कापडी पिशव्यांचा वापर करावा नागरिकांनी.